केवळ टॅक्स बचतीसाठी आरोग्य विमा घेण्याचे ठरवत आहात? हो छान, तर मग तुम्ही आशु आणि अंगद या मित्रांची गोष्ट पाहिलीच पाहिजे। आशु आणि अंगद एकाच प्रकारात मोडतात, दोघेही निरोगी आयुष्य जगतात, दोघे त्यांच्या पैशांबाबत चलाखही आहेत, म्हणून कलम 80D अंतर्गत टॅक्स बचतीसाठी त्यांनी आरोग्य विमा खरेदी करण्याचं ठरवलं। अंगदचं मत स्पष्ट होतं, मला अशी पॉलिसी पाहिजे जी मला सर्वसमावेशक कव्हर देईल, तो म्हणाला। म्हणून त्याने अनेक लाभ देणारी जास्त रकमेचा विमा असलेली पॉलिसी खरेदी केली। परंतु आशुचं मत वेगळं होतं, आपण निरोगी आहोत, जास्त रकमेचा विमा असलेल्या पॉलिसीची आपल्याला गरज काय? म्हणून कमी कव्हरेज असलेली आणि कमी प्रीमियम असलेली परंतु टॅक्स मध्ये त्याला लाभ देणारी पॉलिसी त्याने विकत घेतली। आणि दुर्दैवाने एके दिवशी आशुच्या बाईकवरून जात असताना त्यांचा अपघात झाला। हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आशु निराश झाला जेव्हा त्याला कळलं की त्याच्या आरोग्य विम्यामध्ये हॉस्पिटल खोलीच्या भाड्यावर सबलिमिट आहे, त्यामुळे त्याला केवळ जनरल वॉर्डच मिळू शकतो। परंतु दुसरीकडे अंगदने रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये हॉस्पिटल खोलीच्या भाड्यावर सबलिमिट नसल्यामुळे त्याला त्याच्या पसंतीची खोली निवडता आली आणि त्याला त्याच्या गुंतवणुकीचा योग्य तो फायदा झाला। आशुने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि विचार केला, 1000 मिळवण्याच्या नादात लाख कमावले, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स सारख्या प्रीमियम हेल्थ पॉलिसी मध्ये मी का गुंतवणूक केली नाही, त्याने स्वतःलाच खडसावलं। तर पाहिलं मित्रांनो, लाभ लक्षात न घेता केवळ टॅक्स वाचवण्यासाठी आरोग्य विमा घेतल्याने मेडिकल इमर्जन्सीच्या प्रसंगी एकतर तुम्हाला तडजोड करावी लागेल किंवा उपचारादरम्यान तुमची बचत संपेल। म्हणून टॅक्स बचत तर महत्वाची आहेच, परंतु रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यात अधिक स्मार्टनेस आहे, कारण त्यात तुम्हाला अनेक विध लाभ मिळतात जे तुम्हाला गरजेच्या वेळी तणावमुक्त राहू देतात।